नमस्कार, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते. आज आपण आलो आहोत एका मराठमोळ्या गाण्याच्या प्रीमियरला, ज्याचं नाव आहे नाच गो बया. आणि यामधले राम लक्ष्मण आपल्या सोबत आहेत, अर्थात आयुष आणि निक. तर गप्पा मारूया त्यांच्याशी. खरंच अगदी तुम्ही राम लक्ष्मणासारखे दिसतायत. म्हणजे असं असतं की आपलं ज्या माणसासोबत बॉन्डिंग जुळतं, तर त्याचा सेम ग्लो आपल्या चेहऱ्यावर झळकत असतो आणि तो खरंच झळकतोय. काय सांगाल याबद्दल, हे काय काय मॅजिक काय? म्हणजे राम लक्ष्मण म्हणजे सगळेच हमारे हनुमानजी प्रसन्न दादा नी आहे. म्हणजे ऍक्च्युली तू जे मेटाफर युज केलंयस तेवढी आमची लाईकीच नाहीये, पण आमचं बॉन्डिंग पण साधारण भावाभावांसारखं झालंय. आणि हे बॉन्डिंग होणं खूपच इम्पॉर्टंट होतं, कारण हे गाणं आमच्या दोघांना, आम्हाला दोघांना खांद्यावर घेऊन जायचं होतं. कारण हा ह्या गाण्यात जो कार्यक्रम आहे किंवा हे जे गाणं आहे, जे बायकांसाठी आम्ही जो प्रयत्न करतो वुमन एम्पॉवरमेंटचा, आमच्या दोघांचं हे पहिलं पाऊल आहे. आणि हा हे इतकं मोठं पाऊल घेण्यासाठी आमच्या दोघांचा नातं इतकं चांगलं आणि सॉर्टेड असणं खूप गरजेचं होतं. म्हणजे आम्ही हे एकमेकांशिवाय करू शकलो असतो. म्हणजे मला नाही वाटत की जर माझ्या जागी कोणी दुसरं असतं किंवा निकच्या जागी कोणी दुसरं असतं माझ्यासोबत, तर हे इथपर्यंत इतकं स्मूथली आणि इतकं कमाल काम झालं असतं. तर ह्यासाठी अप्रोप्रिएट जी कास्टिंग आहे ती म्हणजे निक आणि आयुष. जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना तुम्ही भेटलात तेव्हा काय होत? मी खूप इंट्रोवर्ट आहे, हा पण इंट्रोवर्ट आहे, मी पण इंट्रोवर्ट आहे सेम. आणि प्रशांत दादा हा गाडीमध्ये होता, आम्ही लोकेशन पाहायला चाललेलो, म्हणजे जिथे डान्स करणार होतो त्या लोकेशन पाहायला चाललेलो होतो. तर तेव्हा मला प्रशांत दादा मला गाडीतच बोलला, हे बघ भाई तू सगळीकडे गेल्यावरती तू बोलत नाही, काय नाही, तू गप राहतो, इकडे असं नको करू, आयुष पण चांगलं आहे, बोलायला पण चांगलं आहे, असं तसं. तर मी फर्स्ट टाइम असं माझ्या लाईफमध्ये मी कुठल्या जेवढं ज्यांच्यासोबत मी काम केलं मी कधीच समोरून बोलायला नाही गेलो, पण त्या टायमाला आपण हक केलेला. बाहेर आल्या आल्या मी गेलेलो की आयुष दादा बोललेलो मी त्याच्यानंतर कसं शिव्यास देतो. मग तेव्हा ते एक मला असं वाटलं की एक मोठा भाऊ मला या गाण्यानिमित्ताने भेटला. इथेच आहे पण ते ऑलरेडी आमचा एक बॉन्ड होता आणि मग नंतर आम्ही गाणी करायला लागलो. पण गाण्यामध्ये फर्स्ट टाइम आम्ही भेटलो आणि काम करतो आणि त्यामध्ये भेटणं आणि वाईब मॅच होणं, तर आज अगदी तुम्ही लुक पण मॅच केलाय वाईब सोबत. म्हणजे आता काय चप्पल पासून सगळं आमचं मॅच झालेलं आहे. लुक कोणी डिझाईन केलाय तुमचा? आम्ही काल बंद होत होतो, काल आलेला पनवेलला आणि त्याला बोललो भाई तुले लवकर आला आता चल स्कूटीवर जाऊ. दोघ जण स्कूटीवर ते आम्ही पावसात लुक डिझाईन करायला, लुक डिझाईन करायला. तुझ्या दुकानात उरलेले काही शेवटचे कपडे होते त्यातनं आम्ही खूप लिमिटेड स्टॉक मधून लुक डिझाईन केलाय. आणि आमचं ठरलं नव्हतं ऍक्च्युली की सेम घालूया, सेम घालूया. आमचं असं आयडिया होतं की सेम पॅटर्न असू दे, पॅटर्न जॅकेट आणि आतलं. पण आम्ही असा विचार केलेला ह्याच्या आतमधलं मी वेगळं घेतो, पण तिकडे काय नव्हतं, नव्हतंच. इव्हेंचुअली हेच उरलेलं त्या दुकानात आणि ते एकदमच सिमिलर मिळालं आम्हाला आणि ते छान वाटतं. ते लिहून ठेवल्यासारखं, तू जसं म्हणतोस की सगळं लिहून, तसं हेही लिहून ठेवलं होतं म्हणून तेवढेच राहिले होते तिथे. तर काय वाटतं, जो गाण्याचा ग्रँड प्रीमियर इथे पार पडला, एवढा छान पार पडला आणि गाणं खरंच खूप सुंदर आहे, काय वाटतंय? म्हणजे ना तुला सांगू, आता मी सारखं तेच म्हणतो की आम्हाला ऑडियन्सला हे कसं, आम्ही खूप अनलक्की फील करतो की ऑडियन्स पर्यंत पोहोचत नाही. इथे जो ऑरा किंवा जी एनर्जी आहे, म्हणजे हा व्हिडिओ बघून ना एक 15-20 मिनिटं आलेत, पण अजूनही तो व्हिडिओ इथे असं एक्झिस्ट करतोय. म्हणजे ते गाणं अजून वाचतंय कानात, किंवा मे बी आमच्यासाठी खूप पर्सनल विक्ट्री आहे ही. कारण आम्ही गेले 1-1.5 महिने, जसं तू म्हणाला की आम्ही पहिल्यांदा भेटलो, आम्ही लोकेशन बघायला, कुठल्या ऍक्टर्स असं लोकेशन बघायला जातात? तू सांग, तू ऐकलेस कोणाच्या इंटरव्ह्यू मध्ये लोकेशन बघायला गेलो होतो? जेव्हा गाणं दादा लिहत होता आय थिंक तेव्हाच ह्याचा पण, म्हणजे आम्ही दोघं बुक होतो तेव्हा, डायरेक्ट बुक केलेले हे दोघं आहेत. कारण दादाच असं मोठी होता, मी गाणं बनवले माझे असे थॉट आहेत महिलांवरती असं करायचं, पण तो नाही करू नाही शकत ना. आणि तो एक माणूस असून त्यांनी असा थॉट केला म्हणून त्याला दोघ जणच पाहिजे होते. जसं तुम्ही याच्यामध्ये म्हणजे सॉन्ग मध्ये जे पार पाडलंय की एक कार्यक्रम जुळून नाही, तसं एक गाण्याचंही तुम्ही म्हणजे बॅक स्टेज सुद्धा तशीच आहे. म्हणजे ते खरे आणि खरे निक आणि खरा आयुष गाण्यात, आणि खरा निक आणि खरा आयुष पण मागे बॅक स्टेजला तेच करत होतो. म्हणजे आम्ही सुरुवातीपासून, म्हणजे सुरुवातीपासून आम्ही, म्हणजे त्या दिवशी पण जेव्हा हे स्टेज एवढा मोठा असेल हे आम्ही केलंय, येऊन आम्ही स्टेजची साईज डिसाइड करणं, एलईडीची पोझिशन, हे फोटोज पण आम्ही फायनल केले दोघांनी. इकडे पीआर येऊन आपला इंटरव्ह्यू घेतील म्हणून ते सगळं
प्लस त्याचा काय कलर असेल, ऍडिशनल लाईटिंग, ऍडिशनल लाईटिंग सगळं आम्ही, आणि ते पण मी शॉर्ट कुर्ता जसा याच्यात घातलाय, मला नव्हतं माहिती पण मी तेव्हा शॉर्ट कुर्ता घालून कार्यक्रमाला काम करायला जातो तर आपण पण असंच जाऊ कार्यकर्ता कार्यकर्ताच म्हणून आलेलो. म्हणजे इन द सेन्स तुम्ही या प्रोजेक्ट मधून ऍक्टिंग बऱ्याच काही गोष्टी शिकायला पण तुम्हाला मिळाल्या. सगळ्याच गोष्टीला होतो. कारण प्रशांतचं एक साधं म्हणणं काय असतं की जेव्हा हे गाणं साठी तुला आम्ही अप्रोच केलं आणि जेव्हा तू हो म्हणालस किंवा जेव्हा फायनल झालं की आपण हे गाणं करतोय, तेव्हापासून हे गाणं तुझं पण तेवढं जेवढं माझं आहे किंवा हे गाणं आपलं होतं. मग ते प्रशांतचं गाणं किंवा अनिल सरांचं गाणं नाही राहत. मग आपण जर त्या गाण्याचा भाग आहोत मग तो छोट्यातला छोटा माणूस असं आमच्याकडे कॉन्सेप्टच नाही की छोट्यातला छोटा माणूस मोठ्यातला मोठा. प्रशांत आता नेहमी बोललो असो तो किती काय केलं ना तर त्याचे जे आसपासचे लोक आहेत ते मला खूप जास्त इनपुट देतात गाण्यामध्ये आणि ते खूप त्याच्यासाठी शिकायला चांगलं आहे तो असं मला सारखा बोलत असतो. तर आता नवीन मी तर असं झालेलं की मी किती 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 अजून सांगणार. तर आता आयुष आलं आणि माझं थोडं हलकं आलं, हा बाबा एक जण आलाय कोणतरी आणि हा कंटिन्यू रे कंटिन्यू इनपुट दादा हे असं करूया दादा हे असं, आणि मलाच माहित नसतं तेव्हा की हे लोक काय बोलले आणि मग नंतर मी आयुषला फोन करतो काय करणार तुमचं काल मला पण सांगा ना मी पण आहे ना तुमच्यामध्ये. मग दादा ओरडतो तुला माहित नाही का आपण हे करतोय, अरे हे करतो मला सांगा तरी. निक तर प्रशांत सरांच्या बऱ्याच गाण्यामध्ये आहे पण तुझं पहिलं असेल त्यांच्यासोबत, तर तुझी कशी प्रोसेस होती, सुरुवात कशी? मला ना खूपच स्मूथ, म्हणजे मी जसं मगाशी पण म्हणालो की मी आय एम नॉट व्हेरी आय एम नॉट अ फ्रेंडली पर्सन, जसं म्हणाल की मी इंट्रोवर्ट आहे, सो मी खूपच असं म्हणजे मी खूप मला असं वाटतं की मी खूप रूड आणि मी खूप असं कामापुरतं काम करणं, म्हणजे जेन्युअनली पण कामापुरतं काम आणि कामानंतर माझे रिलेशनशिप्स टिकत नाहीत असं मला नेहमी वाटत होतं की मी, आणि इन जनरल मी खूप बोरिंग, आय डोंट डू एनिथिंग, म्हणजे मी काम असेल तर काम किंवा घरी असतो किंवा लहान भावासोबत क्रिकेट खेळतो, मी या तीनच गोष्टी करतो लाईफमध्ये, मी दुसरं काहीच करत नाही. पण प्रशांतच्या पहिल्या फोनपासूनच, म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा फोनवर बोललो तेव्हापासूनच काही ऑकवर्डनेस किंवा ब्रेकिंग आईस सिच्युएशनच नव्हती, म्हणजे आम्ही पहिल्यापासून असे बोलतो असं आम्ही आधीपासूनच ओळखतो एकमेकांना. कारण जेव्हा ना आपण युनिव्हर्समध्ये, माझं नेहमी म्हणणं की आपण एक व्हायब्रेशन पाठवतो आणि दुसरा जण एक व्हायब्रेशन पाठवतो, जेव्हा ते कनेक्ट होतात तेव्हा आपण भेटतो. जसं आज पण आपलं भेटणं पण किंवा या सगळ्यांचं भेटणं पण एक व्हायब्रेशनचं कनेक्शन. सो आमचे व्हायब्रेशन इतक्या नेक्स्ट लेवल मॅच झाले माझ्या आणि प्रशांतचे की मी आज मी स्टेजवर म्हणालो की मला एक मोठा भाऊ लाभला या गाण्याच्या ह्याच्यात, कारण मी त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो आणि खूप बेसिक गोष्टी ज्या मिस होतात त्यांना त्या शिकलो. म्हणजे त्याची गाणी हिट होण्याच्या मागचं कारण आहे त्याचा प्रामाणिकपणा, त्याचा खरेपणा आणि तो माणूस म्हणून जितका साधा आहे ना तो साधेपणा. ह्या तीन गोष्टी आहेत त्याच्या, टॅलेंट सगळ्यांकडे, मेहनत सगळे करतो, पण ह्या तीन गोष्टी ज्या वर्क होतात आणि त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं. सो मला तर एक मोठा भाऊ मिळाला प्रशांतच्या नावाने. या प्रोजेक्ट मध्ये नृत्य आणि एक्सप्रेशनचे दोन खजिने होते ते म्हणजे पूजा आणि आशिष सर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय अनुभव? काय सांगू, निशब्द झालाय. म्हणजे बघ, आशिष पाटील हे नाव आजकाल सगळीकडे, म्हणजे पोस्ट हिरामंडी आशिष पाटीलच आशिष पाटील सगळीकडे आणि ते चंद्रापासून सुरू. म्हणजे मला नाही वाटत की आशिष पाटील इतका फेमस कोरिओग्राफर कोण असेल, म्हणजे कोरिओग्राफर दिग्गज खूप आहेत, मोठे खूप आहेत, पण घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे आशिष पाटील आहे. आणि मी ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर सुरुवात केली होती, मी बुगी बुगीला ऑडियन्स म्हणून जायचं, तेव्हापासून आशिष दादा तिकडे कोरिओग्राफर किंवा परफॉर्मर म्हणून आहे. सो माझ्यासाठी एक खूपच ड्रीम कम ट्रू मुवमेंट आहे आशिष दादासोबत काम करण्याचं. आणि मी पूजा आणि आशिष दादा आम्ही सलग हे दुसरं काम करतो, म्हणजे ह्याच्या आधी पण आम्ही इव्हेंट्स वगैरेला भेटलो आणि आमचं तो एक युनिटच तयार झालं जे आम्ही सलग काम करतो. सो आय एम व्हेरी लकी टू बी सराउंडेड विथ दीज पीपल, म्हणजे हे दोघी दिघे, म्हणजे पूजाकडनं पण तू तिला असं जस्ट वावरताना बघशील तर तुला तिच्याकडनं 10 गोष्टी शिकता येतील. म्हणजे द वे शी इज, तिचा जो पॉइज्ड आहे, तिची तिचा जो कामनेस आहे, तो मला खूपच आवडतो. म्हणजे आता पण तुला स्टेजवर पाहिलं असते खूप काम आहे, म्हणजे ती तेवढंच बोलते जेवढं बोलायचं, ती एक्स्ट्रा नाही करत, ती कमी नाही करत, आणि शी इज व्हेरी, म्हणजे एक क्लास क्लास आहे, क्लास. एखादं परफेक्ट माणूस जेव्हा देव बनवतो तर तो पूजा सारखं बनवतो. परफेक्ट आहे हे, करेक्ट प्रिंट आहे भाई, प्रिंट करतोय तसं आहे. माझा स्पेशली निकला क्वेश्चन आहे की तुझ्या डान्सच्या बाबतीत काय अनुभव, काय आता काय आता नि शब्द होऊ नकोस बोलण्यासाठी. आता तो काय प्रोफेशनल झालाय, गॉड गिफ्टेड आहे, गॉड गिफ्टेड भाऊ भावाकडून डान्स. नाही, माझ्याकडून तो काही शिकला वगैरे नाहीये, त्याने खूप प्रयत्न केला असं बोलण्याचा की हा खूप प्रोफेशनल डान्सर आहे आणि शिकला वगैरे असं काही नाही. आम्ही दोघे रिहर्सल हॉल मध्ये गेलो, 15 मिनिटात आम्ही दोघे बाहेर होतो, चहा पित होतो, त्याची आणि माझी शिकण्याची स्पीड एकदम सेम आहे. फक्त फरक एवढा आहे की लहान मुली असं मेहनत करून शिकलोय, ह्याच्याकडे गिफ्ट आहे, हा कुठे शिकला नाहीये, पण हा तितकाच ताकदीचा डान्सर आहे. थँक्यू सो मच. आणि तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल या गाण्याबद्दल? जसं आम्ही सांगतोय की यावेळेस रिक्वेस्ट नाही करणार रील बनवायला, किंवा आम्ही असे वर्ड्स असोसिएटच नाही करणार या गाण्यासोबत की या गाण्याला शेअर करा, सबस्क्राईब करा, हे गाणं बघा,
याची मजा घ्या आणि या गाण्यावर प्रेम करा. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू.